नमस्कार मित्रांनो रविवारच्या लाईव्ह सेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचं लाईव्ह इथं दाखवतोय आणि नंतर अपलोड करतोय त्याच्यामुळे तुमच्या कमेंट वाचणं होणार नाहीत ना। पण प्रत्येकाने कमेंट करून सांगा कारण पुढच्या रविवारी मला सगळं कमेंट तुम्हाला सांगता येतील आजचा लाईव्ह हा थोडासा फार्म फिरून दाखवतोय तुम्हाला लाईव्ह सगळा फार्म का कारण गांडूळ खताचे ट्रॅक्टर आपण जे काय बनवण्यासाठी शेणखत सगळं येऊन पडलेला आहे विहिरीचं काम पण पूर्ण झाले दुसरी महत्वाची गोष्ट जो काय आपला शेड होता त्या शेडवरती पण वरच्या बाजूला पत्रा मारलेला आहे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं फार्मरच्या ह्या गोष्टी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्यातच पण ह्या महिन्यामध्ये जी प्रॅक्टिकल ट्रेनिंग होणार होती किंवा प्रॅक्टिकल ट्रेनिंगचं नियोजन करायला लागलं ते पूर्णतः कॅन्सल करावी लागणार आहे कारण परत अजून अठ्ठावीस तारखेला सत्तावीस तारखेपासूनच पाऊस सांगितला आहे माननीय पंजाब राऊडक्ट साहेबांनी सत्तावीस तारखेपासून आपल्याकडे गारपीट सांगितलेली आहे त्याच्यामुळं आता आपल्याला ही प्रॅक्टिकल ह्या महिन्यात तर शक्य नाही आहे पावसाळा होईपर्यंत जे फार्मरचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग असते ते शक्यच नाही आहे तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल ऑनलाईनमध्ये सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली फार्मवरूनच दाखवतो मी इथूनच फक्त काय माहिती आहे का की तुम्हाला ते फार मोरून इथं येऊन जे का तुम्ही एक दिवस इथं थांबता दोन दिवस ते शक्य नाही आता पण तुम्हाला इथल्या सगळ्या गोष्टी ऑनलाईनच्या माध्यमातून देऊ शकतो त्या ऑनलाईनचं सगळं रामेश्वरच्या मोबाईल नंबरवर किंवा माझ्या नंबरवर तुम्हाला माहिती रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्हाला प्रमाणपत्र लागत असतील घरी पाठवून देतो दुसरी महत्त्वाची गोष्ट अर्जंट पुस्तक वगैरे लागत असेल तर पीडीएफ पाठवून देतो पण इथं फार मोर मागच्यासारखा जो काही साडेसातशे आठशे लोक आले होते तसा मेळावा आता पावसामुळे किंवा गारपिटीमुळे शक्य नाही आहे हां तुम्हाला भेट द्यायची तुम्ही बिनधास्त एक दिवस या जसे की आता हिंगोलीवरून आमचे साहेब आले होते त्याच्यानंतर काही जण आता दर रविवारी वगैरे असे येत राहतात माणसं येत राहतात तुम्हाला वाटत असाल सर नाही आम्हाला सुरू करायचं एक दिवस येऊन सगळी माहिती सांगा तर तुम्ही या आल्याच्यानंतर तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी त्या ज्या आहेत त्या समजावून सांगितल्या जातील भेट देण्यासाठी परंतु प्रॅक्टिकल ट्रेनिंग सध्या कॅन्सल करण्यात येत आहे आता सगळा फार्म दाखवतो आज तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपलं ऑफिस तुम्ही पाहिलेलं आहे ऑफिसच्या नंतर इथलचं जे काही रचना आहे संरचना हे पूर्णतः मुक्त एकूणच हे कर हे पूर्ण शेळ्यांसाठी आहे शेळ्यांसाठी तो एक शेड आणि तो जो काही उंचावरचा आहे जमिनीपासूनचा तो एक हे दोन शेड आणि हा परिसर पूर्णत मोकळा ठेवलाय पाण्याचा आहे गव्हाणी आहेत तिथे मुक्त संचारमध्ये म्हणजे बाहेर मोकळ्या स्वरूपात शेळ्या राहतात त्या स्वरूपानं आहे हे सावलीसाठी इकडे बसायचं जर असेल त्यांना काही वेळ तर हे ठेवलेलं आहे ऑफिस तुम्हाला इकडे बाजूला माहिती आहे दुसरी गोष्ट चारा पिकं बरेच जण म्हणले होते चारा पिकाच्या संदर्भानं आता ह्या बाजूने आपण हादगा आणि शौगा लावला होता त्याची कटिंग झालेली आहे ही सगळी चारा पिकं ऑनलाईनमध्ये मध्ये असो किंवा कुठल्या गोष्टीच सगळी चारा पिकं तुम्हाला सांगितले जातात हा स्मार्ट नेपियर ह्याला कापून पुन्हा डबल शेळ्यांसाठी आपण वापरत असतो ही मेथी मेथीमध्ये पण सगळ्या गोष्टी पलीकडे गोपीकृष्ण इकडल्या बाजूला पुन्हा खालच्या बाजूला मेथी तिकडं आहे ते दसरथ घास नवीन टाकलाय ते चार वाफे तुम्हाला दिसायलेत का ते चार वाफे दसरथ घासाचे बनवले तर ते नवीन वाले आहेत आणि त्याच्या बाजूला गांडूळ खताचा प्लॅन टाकतोय आपण जे काय शेण खतापासून आपल्याला गांडूळ खत तयार करायचं उद्या लेंड्यापासून पण करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडचे चारे दाखवतो जरा मोठे झालेत कारण तुमच्या बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर एकदा सगळा फार्म फिरून दाखवा सगळ्यात महत्वाचं त्या कोपऱ्यामध्ये विहीर पण पाडले आपण त्या विहिरीकडं पण जाणार आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही ला लाईव्ह मध्ये लाईक करायला विसरून जाता सगळेजण हा हातगा जो की आपण कट के केला होता इथून कट केल्याच्या नंतर याचे फुटलेत फंदाडे आता उद्या ज्या वेळेस शेड्याला टाकायचं तुम्हाला तर याचे फंदाडे जे आहेत ते इथून कट करायचे असे हे फंदाडलेलं पूर्ण आणि हे टाकू शकता ह्याच्यातच पुढे समोर रेडने पियर आहे रेडने पियर फुल रेडनेपियर ऑस्ट्रेलियन वगैरे आहे इथं मध्ये जरा असं सुबाबळीचे काही झाडं आले होते तसेच ठेवून दिले ते काही केलं नाही एका मागच्या ट्रेनिंगला एका सबस्क्रायबरनं आंब्याचं झाड आणलं होतं एक भेट वस्तू म्हणून तर ते लावलं होतं आणि ते आंब्याचं झाड पण आता खूप मस्त झालेलं आहे इथं आहे शेवरी आपली ही बघा ही पण आपण शेवरी कट केलेली आहे कट केल्याच्यानंतर त्याला फंदाडी किती फुटतात बघा शेवरी लावताना आपण दोन दोन तीन तीन लावल्या हो होत्या आणि त्याचा शेंडा इथून हणलाय आहे नंतर इथून फंदाडली पूर्णही तर उद्या हे जेव्हा जास्त वाढते तेव्हा हे हे कट करून शेळ्याला खाऊ घालायचे हे छोटे मोठे सगळे चारे लावावत लागतात तुम्हाला हे फक्त एक सॅम्पल स्वरूपात आपण कट केलं नाही हे उंच किती जात आहे ते इथं या कोपऱ्यावरचं झाड बघण्यासाठी आपण हे ठेवलंय मुद्दाम इथं आहे विराट किंग जो काही तैवानचा आहे तो चारा तो सध्या खूप जास्त मोठा झालाय पसरलाय फार सतरा अठरा फुटापर्यंत उंच गेलाय आता हा गेट आहे आपला इकडे एंट्री कोंबड्यांची हा कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये एकदा डॉग कडे जाऊन येऊ आपण तुम्हाला डॉग बरेच जण म्हणले होते डॉग दाखवले नाही सर डॉग पण दाखवा तर या तुम्हाला डॉग पण दाखवतो आज प्रत्येक एंट्री गेटवर चुना टाकायचा कधी पण आपल्या फार्म मध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करता त्यावेळेस या चुन्यावरती पाय पडून आतमध्ये जावा निर्जंतुक करण्यासाठी खूप जास्त महत्वाचं असते ही एंट्री डॉगची डॉगला फिरण्यासाठी हा पूर्ण परिसर आहे इथं हे सगळे डॉग असतात एक जो गार्डिंग डॉग आहे तो इथं बसतो आता इकडे या इथून बघा हे सगळे केजेस आहेत त्यांचे प्रत्येकाचे पिंजरे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं इकडे दाखव इकडची एंट्री एंट्री केल्याच्या नंतर ती माझी जर्मन शेपटची जोडी आहे त्याच्यानंतर हा माझा आहे लॅबचा टायगर आहे लॅबचा मेल आहे टायगर खूप सुंदर आहे त्यासोबत जिमी असते त्याच्यानंतर जर्मन शेपटची माझी जुली आणि इथं स्वीटी ह्या दोघी जणी आहेत थोडक्यात तुम्हाला जुली आणि स्वीटी दाखवतो मी ये इकडे ही स्वीटी आहे आणि ही जुली आहे ह्या दोघी जणी तिकडे पंजर मी जोडी मध्ये सरक मध्ये बाय मध्ये बाय मध्ये बाय मध्ये बाय मध्ये बाय हा बाहेर आहे हा गार्डनिंगसाठी असतो इथं माझी शाडो आणि लायरा थांब थांब शाडो थांब शाडो थांब 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 अंगावर नको येऊ थांब 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 ही जास्त लाडकी आहे लहानपणापासून सांभाळलेली आहे हिला माझ्या अंगावर जास्त हे सवय आहे ते बघा पूर्ण अंगावर येऊन धिंगारा करायला बघतो ही लायरा हे डॉग आहेत त्याच्यानंतर इथं शुभ्रा आणि डॉली राहते ही शुभ्रा शुभ्रा इकडे बघ राहते शुभ्रा आणि डॉली जात नाही बाहेर आणि शाडो आहे सर मध्ये भाय मध्ये मध्ये तू मध्ये बाहेर ना बाहेर ना बाहेर नाही मला मला पुन्हा हे करायचं शूट करायचं व्हिडिओ मधीचा चल मधी व्हाय मधी व्हाय मधी व्हाय मधी व्हाय ही शाडो इकडं पण आहे बिगल आहे इकडं थोडा हे जरा अग्रेसिव्ह आहे खूप जास्त त्याला जास्त दुसरे जमत नाही आहेत शाडो इकडे हे मधु व्हाय चल मधी व्हाय मध्ये व्हाय मधी सगळं ऐकतात जेवढं सांगितलं तेवढं मधी व्हाय सरक मागे थांब मया लावलेली आहे त्याच्यामुळं यांना कूलरची वगैरे व्यवस्था आहे लाईट आल्याच्या नंतर कूलर वगैरे सगळं चालू राहते त्यांच्या पाण्यासाठी पाण्यासाठी स्टँड केलेले आहेत रात्रीचं जेवण सगळं आणि हे प्लेग्राऊंड आहे त्यांच्यासाठी त्यांना ह्या कंपाऊंडमध्ये पूर्ण खेळण्यासाठी हा पूर्ण परिसर त्यांच्यासाठी असतो रात्री फोकस वरच्या बाजूला फोकस आहे रात्रीच्या वेळेला मस्त खेळतात आवड आहे आणि आवडीला तोडत नसते चला ठीक आहे रात्री त्यांना भात आणि चिकन ह्या खिस्तीमध्ये थंड करून वगैरे ठेवावा लागतो चिकन भात आणि दिवसाला म्हणजे सकाळच्या बाजूला फु फिडं असते पुढं असतात ते लावून घे जसं डॉगकडून निघालो तसं कुक्कुटपालनामध्ये आता कुक्कुटपालनाला पण इथं बघा खाली चुना टाकायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या फार्ममध्ये एंट्रीच्या ठिकाणी चुना असणं फार महत्वाचं आहे कणकण कन, उन्हाळ्याचे दिवस आहेत मे महिना चालू असल्यामुळं इथं इतकी परेशानी आहे की कोंबड्या बाहेर यायला सुद्धा मागणार सकाळी सकाळी सगळ्या कोंबड्या फिरतात हे सावलीसाठी कोंबड्याला बनवलेलं आहे आपण पण तरी पण याच्यामध्ये पण थांबण्यात इतकी तीव्रता जास्त आहे आणि तिकडं पण आपण एक शेण टाकून बनवलेलं आहे कोंबड्यांना खेळण्यासाठी तर इथं आता ह्या सगळ्या गार वातावरण केलं आहे आपण जो कोबा केलेला होता खाली समजा एक तर इथं पाणी मारून हे करून ह्याला गार केलं आहे ह्याला गार केल्याचा फायदा असा झाला आहे की सगळ्या कोंबड्या आतल्या बाजूला बसलेल्या आहेत फीड जे आहे आपण कोंबड्यांसाठी लेअरचं फीड वापरतो ते फीड कंपल्सरी ह्याच्यात असलं पाहिजे पाणी पाण्यामध्ये वॉटर सॅनिटायझर मल्टीविटॅमिन तुमचे लिव्हर टॉनिक वगैरे टाकून ह्या गोष्टी तसं मी स्पेशल व्हिडिओ बनवायला तुमच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीवरती आणि इथं पाण्याच्या ड्रिंकर वगैरे सगळ्या कोंबड्या आतमध्ये आणि हे टोपले याच्यामुळे बसवलेत कारण अंडे देणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत त्या ह्याच्यामध्ये येऊन अंडे देतात दिलं का बाई अंड इन नाही दिलं तुमच्यापैकी कोणी दिलं का तसे अंडे कोंबड्या दुपारी देतात सध्या सकाळी आपले अंडे काढायचा टाईम चार वाजताचा असतो तर चार वाजेच्या आसपास सगळे अंडे देतात हे सगळी इकडे रॅक सिस्टीम हे बसण्यासाठी केलेली कोंबड्या रात्रीच्या वेळेला ह्या रॅकवरती पदशीर बसतात तुम्हाला मागच्या वेळेला दाखवल्याप्रमाणे याच्यातल्या काही फूड झाले खुड झालेल्या कोंबड्या असतात बघा त्या फूड झालेल्या कोंबड्या काय माहिती का हे करू देत नाही इथं बघा ही कशी चोच चोच चो, कशी मारली बघा हे बघा हे बघा चोच मारायला बघते हे बघ हे बघा ती उचलू देत नाही अंड तिचं ती चोच मारून बाजूला हे होते आता इथं बघा मी हात मारायला लागलो इथं ओरडतात त्याचं म्हणणं येतं की इथं अजिबात आमचं अंड घ्यायला येऊ नको ही धारणा असती आपण मेथी कट करून ह्यांना टाकत असतो रोज कारण कोंबड्या मेथीचा पाला खूप चांगल्या पद्धतीने खातात तुम्हालाही माहिती आहे हा झाला कोंबड्याचा ये इकडे परिसर मोकळा आहे एक पिल्लांसाठी पण सेम शेड केलेला आहे पिल्लांच्या समोर पण सावलीसाठी इथं बनवलेलं आहे एक आणि एक आपली स्टोर रूम आहे त्या रूममध्ये पसारा असारा आपला जो काही थोडाफार राहतो तो तर त्या रूममध्ये बनव ठेवत असतो त्या रूममध्ये काय थोडंफार आपल्याला सामान ठेवायचं असलं एक छोटी मला वाटतं चौदा बाय दहाची आहे ना ती दहा बाय चौदाची रूम बनवलेली आहे हां दाखवतो ना इकडं आपला हा हायटेक शेड म्हणजे बरेच जण म्हणतात सर आपल्याला हे पारंपरिक मुरुम बिरूम मारून नाही करायचं थोडंसं भारी लेवलवर बनवायचं आहे तर त्यांच्यासाठी हायटेक शेड म्हणजे कमी खर्चामध्ये याला जवळपास मजुरी सगळं एक लाख रुपये लागलेत हा आहे सोळा बाय दहाचा इथून वरती जाण्यासाठी ही पद्धत याचा थोडासा वरचा पत्रा लावायचा बाकी होता म्हणून ह्याच्यामध्ये शेळ्या ठेवल्या नाही आपण इथं गेट आणि गेटच्या आतमध्ये हे बघा अशा फाळ्या लाकडी फाळ्या बारक्या तयार करून बनवलेला आहे तर अशा स्वरूपाचा शेड सुद्धा बनवू शकता तुम्ही तुमच्या दहा पाच किंवा पंधरापर्यंत शेळ्या बारा पंधरा शेळ्या याच्यात आरामात बसू शकतात दिवसभर बाहेर मोकळ्या पटांगणामध्ये आणि रात्रीच्या वेळेला ह्याच्यावरती किंवा पावसामध्ये याच्यात याला काय करायचं फक्त तुम्हाला साईडनं पावसाचा वसाडा लागू नये म्हणून एक ताडपत्री मारायची सगळ्या एकूण साईडला एक पन्नी मारावं लागणार आहे आणि बाकी खाली तर पत्र आहे ह्या खालच्या गोष्टीचा ता काही ताण नाही वरच्या बाजूला बी पत्र आहेत एक लाख रुपयाच्या आसपास फक्त भांडवल जाते हात सेम शेड जर समजा मला सात हात बनवायचा म्हणलं तर आपलं ऑफिस तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे मागच्या वेळेला त्या ऑफिस म जसं बनवलं तसं भी बनवू शकता किती एक पंधरा सतरा हजारात होऊन जातंय हे नवीन काल मी कन्स्ट्रक्शन केलं थोडं लांबून दाखव त्या बाजूला पत्तर ह्या बाजूला पत्तर इथं जाळी आणि पलीकडे एक जाळी मारून ससे ठेवणार आहे याच्यामध्ये आपले ससे सध्या तिथे तात्पुरते जे पाण्याचा टँक आहे आपला तिथे ठेवले थे थे होते तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळानं इथं ससे ठेवणार आहे सशाला इथं मोकळी जागा खाली उकरतात वगैरे पदशीर आणि पाऊस पण लागणार नाही साईड नऊ वाडा सगळं हे कालच बनवलं रात्री थोडं उशीरवर दहा साडे दहा वाजले ह्या गोष्टीला सध्या ससे तिकडे येतं ससे दाखवतो दुसरा एक मुद्दा कोंबड्याला कोंबड्याच्या शेडमध्ये एक नवीन काम केलं आपण त्यांना उकरायची सवय असती आपल्या उकिरड्यावर किंवा आजूबाजूला जे काही शेणाचे आपण हे करतो तिथं हे म्हणून काल ही रामेश्वरची क्रिएटिव्हिटी आहे हे रामेश्वरचं म्हणणं होतं की आपण एक मध्ये एक थोडासा चांगला उकिरडा तयार करू मग शेण आणून टाकले हे तुम्हाला उद्या व्हिडिओ याच्यावर एक स्पेशल बनवायला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल पण आता दाखवतो याच्यात शेण आणून टाकायचं आहे थोडंसं पाणी बिनी मारायचं आळ्या होतात किंवा थोडेसे किडे वगैरे होतात आणि त्या कोंबड्यांना ते चिवडण्यासाठी हे बनवले आम्ही तर ह्याच्या आतमध्ये शेण वगैरे टाकून एक कोंबड्यांना उकिरडा थोडक्यामध्ये भेटावा म्हणून अर्ध ट्रॅक्टर किंवा एक अर्ध एक टाली शेण जर टाकलं तर त्यात कटाळूस तर ही चुकडा आपलं हे आळ्याभिळ्या यायला किडे मिडे भेटतात हे करून इथं आहेत बघा आपले शेवट आपण पाण्याच्या टँका आहेत सध्या विहिरीचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे दोन हजार लिटरची टँक जी आपण ती विहिरीकडे गेलेली आहे बाकीचे जे आहेत ते इथं आता सध्या तुम्हाला एकच टाकी आहे हजार लिटरची आणि एक ऑफिस पशी याच्यात आहेत ससे हे बघा आता आपन, हे ससे आपण सगळे तिकडे शिफ्ट करणार आहोत हे बघा अरे याचा डोळ्याला लागलं रे जरा त्याला मारायला का कोणी वर हे बघा हे तीन पिलं झालेत नवीन हे तीन पिले आहेत बारकी त्याला टाक त्याच्या डोळ्यात त्याला मारायला कोणतरी फुटला डोळा नाही फुटला वरच्या बाजूला लागलेला पिल्लू आहे तीन पिले आहेत बघा हे मस्त पिले झाले तर आणि हे बारके बाकीचे ससे त्यांना सध्या ह्या टाकीच्या खाली ठेवलं होतं आपण पण त्याला बघतो तरी थांबतो नाही रे इथे कातळ त्याचं तोडे भाय त्याला डसलंय कोणतं तरी याला डोळ्याला काय नाही बुबुळ हे त्याचं चांगलं लालवाल बुबुळ आहे याला कातळ ह्यानं कोणत्यानं तरी काय केलंय मारलं याला डसलं इथं डसल्यामुळे त्याला हे होईना झालं डोळ्या झाकलेलाच ठेवायलाय हा नाही जेंटल्या ब ड्रॉप टाक डोळ्यामध्ये आणि शिपलाटींचा मलम आहे किंवा नॉर्मल हळदीचं जरी लागलं तरी होऊन जाते ठीक आहे ह्याच्यात काय असते ससे बघा आता तुम्हाला सांगतो हे अशी जागा करतात बघा हे उकरले आणि हे उकरून खाली खड्डा करतात बघितलं का हे आता हे किती खोल आहे काय माहिती हे जे पिल्ले आहेत का आता मी हातात घेतलेले हे पिल्ले जवळपास आम्हाला महिना सवा महिना माहीत बी नव्हते झालेले ते मोठे झाल्याच्या नंतर वर आल्यावर कळालं की हे चार पिले आहेत म्हणून अल्याक लक्षात हे सशाला अशी त्याची त्याची जागा मोकळी करून दिली आपला जो नॉर्मल हे असतो तोच खातात हे पाणी ठेवायचं एका डबक्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी गवत तुमचा काळी कचरा काही बी टाका तुम्ही टमाटो गोबी पालक गाजर काही बी खातात ते पण हे करमणुकीसाठी चांगले असतात हे झालं सशयाच हे ब्रोटॉन आणि वायमरल तिकडे घेऊन ऑफिसमध्ये कोंबड्याच्या मध्ये टाकल्याप्रमाणे हे आपण पिल्लांची बॅच काढली होती थोडे मधले इकडे दाखव पिल्लांची बॅच काढली होती ते पिल्ल आता खूप चांगली मोठाली झाली जवळपास तर ह्या मोठाल्या पिल्ल्यांना आपण एक वेगळं ठेवलं होतं इकडे तात्पुरतं यांना आता फ्री रेंज मध्ये सोडायची वेळ आलेली आहे समजा आता हे फ्री रेंजमध्ये सोडण्यासाठी जवळपास मोठे झाले तर त्या हिशोबानं तर हे एक शेड इकडे बनवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता चाऱ्याच्या काही गोष्टी दाखवून तुम्हाला विहिरीकडे घेऊन जातो म्हणजे तुम्हाला गांडूळ खताचा एक आणि विहिरीचा एक त्या दोन गोष्टी सांगितल्याच्यानंतर अंदाज येऊन जाईल हे बघा तुम्ही कमेंट करा तुमची नावं जे आहेत पुढच्या लाईव्हमध्ये सर्वांची घेणार आहे त्याच्यामुळे जे काय तुम्ही आहात तर नमस्कार किंवा हाय पाठवून मला तुमचं नाव टाईप करून पाठवा पुढच्या लाईव्ह मध्ये आज कमेंट करणाऱ्याची नावं घेण्यात ना येणार आहेत हा सुपर नेपियर इकडं इकडचा सुपर हा विराट किंग हे दोन नेपियर इथल्या बाजूला येतं बाकी शेवगा आणि हादगा ह्या बाजूला हे हादगा भरपूर वाढलाय शेवगा बी ऐकून झालाय आणि ही शेवरी शेवरी मध्ये सरस्वती गवत म्हणून जे आहे का एक म्हणजे मला वाटतं त्याचं सायंटिफिक नाव निखिल सरला विचारून सांगावं लागेल त्यांनी सरस्वती सांगितलं मला सरस्वती गवत आहे म्हणून ये इथं ये थोडा फास्ट मेथी कापणं चालू असते कडक उन्हाचे दिवस आहेत त्याच्यामुळं भर दुपारच्या पहाऱ्यात सुकतो चारा त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही पाण्यावर भर द्या हा रेडने पेर आहे रेडने पेयर पण कट करून अजून थोडे इथं वाढवायचं आहे विहिरीचे कामं चालू झाल्यामुळं विहिरीचे कामं चालू चालू झाल्यामुळं बऱ्याच चाऱ्यामध्ये मला बरेच बदल करावे लागले गोपीकृष्ण गवत इकडे लागवड केला होता आता तो पण इथं वाढवायचा आहे इथं आपण कोंबड्यासाठी आणि मेथी केला होता तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळ तुम्ही बघितला तो पण आता कट केलाय तुम्हाला मी गांडूळ खताचा कसा प्लांट करायलो ते दाखवतो थो थोडक्यात थो थो थो? इथं पण मेथीचे वाफे आहेत आणि हा दसरचा वाफा पद्धतीमध्ये कसा टाकायचा काय बरेच जण म्हणतात मला तर इथं बघून घ्या छोटा वाफा चार पाच फुटाचा वाफा तयार करायचा त्याच्यामध्ये दुसऱ्याचं बी शिंपडायचं त्याची एक प्रोसेस आहे तुम्हाला वारंवार सांगितलेली आहे आणि बऱ्यापैकी मस्त दसरात निघाला या ठिकाणी हा जो शेड बनवला तर इथं आता तो आपला आजोलाचा जो प्लांट आहे तो मध्ये होता तो आजोलाचा प्लांट ह्या इथं करायलो ह्या चार कप्प्यामध्ये आजोला होणार आणि गांडूळ खत जो आहे तो इथून जमिनीवरती टाकून होणार आहे म्हणजे हे खताचे इथं पडलेत आता याला आठ दिवस आपल्याला मुरवायचं आहे मुरल्याच्या नंतर हे होणार एकदम थंडगार जेव्हा हे थंडगार होणार वरी आपल्याला इथं सध्या ग्रीनेट आणि पावसाळ्यामध्ये ताडपत्री मारायची ह्याला पुढं वाढवायचं हा जागेवरच पसरायचा आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट गांडूळ आणून सोडायचं तर फक्त बॉर्डरला गांडोळाकडं मुंग्या वगैरे जाऊ नये म्हणून आपल्याला इथं बॉर्डरला बी ए सी पावडर किंवा हळदीचं पावडर किंवा चुना वगैरे मारून बॉर्डर तयार करायची आणि बॉर्डर तयार केल्यामुळं काय होणार आहे मध्ये इतर कीटक किंवा मुंग्या जाणार नाहीत आणि गांडुळाला व्यवस्थित संरक्षण भेटेल कोंबड्याच्या त्या शेळ्यांच्या शेडमध्ये केलं तर परंतु कोंबड्या वरून उडी मारून गांडोळ्याकडे यायला आता म्हणून मला हा सो सेटअप से इकडे बाजूला आणावं लागला डायरेक्ट जमिनीवर तर बेड आणा बेडला खर्च करा त्या सगळ्या गोष्टी त्याला कुठेतरी लावा त्या सगळ्या गोष्टी अडचण असेल तर बेडवरती बी करू शकता पण मोकळी जागा जर असेल ना तुम्ही डायरेक्ट जमिनीवर करू शकता काय नाही मी तुम्हाला पाठीमागं देशमुख साहेबाचा एक लोहगावचा गांडोळ खात्याचा व्हिडिओ टाकला होता त्यांनी पण जमिनीवरतीच केलेला आहे त्या त्या धर्तीवरतीच करतोय मी आता दुसरी महत्वाची गोष्ट हे थोडासा शेड कमी पडायला आहे माझा मला अजून वाढ हो लागणार आहे ह्या इथपर्यंत जवळपास खत आणला आहे ह्या सगळ्या गोष्टी बाकीचे चारा पिका तुम्हाला माहिती आहे इथं पाण्याची अडचण होती सुरुवातीला आपण घेतले होते बोर दोन पण बोरवेलला पाणी कमी लागलं पाणी कमी लागल्यामुळं आपण काय केलं विहिरीचा निर्णय तात्काळ घेतला बजेटचा इश्यू तर प्रत्येक ठिकाणी असते तुम्हाला माहिती आहे खाली तिथे विहीर पाडली आपण बरेच जण म्हणले होते सर विहीर दाखवा विहीर दाखवा तसं काहीतरी काय विहीर दाखवणं म्हणजे काय फार अशी नवलायची किंवा मोठी गोष्ट नाही पण माझ्यासाठी पण ती महत्त्वाची आहे काही लोकांचे तुमचं बी प्रेम आहे आपल्या फार सगळ्या गोष्टी कशा व्हायला त्या पण पाहायच्यात म्हणून ती दाखवायला जातोय तात्काळ विहीर घेतली जेसीबीच्या मार्फत आठ दिवसामध्ये विहीर पूर्ण केली आणि विहीर पूर्ण केल्याच्या नंतर लगेच पाणी मला नशिबाने पाणी पण चांगलं लागलं आपलं हे सगळं चारा पिकं पोचतील ह्या एवढ्या हिशोबामध्ये पाणी आहे काळी जास्त आहे खालच्या वावरामध्ये म्हणून तिथे काय झालं तात्काळ बांधावं लागली एक तर ईर पाळायलाच अडचण त्यात पुन्हा बांधण्याची बी अडचण ढासळू लागली ना माती त्याच्यामुळे वीर बांधून घ्यावं लागते पावसाच्या आधी दोन बोर पाळले होते आपण त्या तिथे कोपऱ्यावर एक बोर घेतला होता त्या कोपऱ्यावरल्या बोरला पाणी लागले नाही म्हणून ह्या इथं दुसरा बोर घेतला ह्या बोरला पाणी चांगलं आहे परंतु भिजविण्याच्या लागी नाही भिजवून होईल किंवा सगळं रान झोपल एवढं पाणी नाही आहे म्हणून ते बोर आम्ही तसाच ठेवला आणि लगेच विहिरीचा निर्णय घेतला आता विहिरीपासून पाईपलाईन केली वर इथून जवळपास फार्मवर आतापर्यंत चौदा पंधरा लाखाच्या आसपास खर्च झाला मित्रांनो आज शेवटचं कडं जे आहे वरच हे बांधलंय त्यांनी ह्या ह्या कड्यापर्यंत आली होती काल आता सकाळी जस्ट एवढ्यात आर्वीचे आपले कदम सुदाम कद आपलं सुदाम जाधव म्हणून आहेत तर जाधव बंधूंनी बांधली विहीर मस्त कारागिरी विहिरीचं काम झालं आणि पन्नास फुटाच्या आसपास झाली हे इकडं समोर ये ना थोडासा मायक्रो लेन्सवर घे वाईड अँगल घे आणि विहीरचं नाही 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 झूम नको करू हां कर राईट पाणी दिसायला पलीकडं hmm. हां तिकून पाणी दिसायला कामापुरतं मस्त पाणी लागलं आहे खालच्या बाजूला झालं आहे पन्नासच फूट झाली पन्नास फुटावरतीच आपल्याला मस्त कामापुरतं पाणी लागलं इथला जेवढा मुरुम होता ना एका विहिरीला किती मुरुम निघते तुम्हाला माहिती आहे सगळा मुरुम इथं साठवला होता हा सगळा जेवढा मुरुम आहे टोटल मुरुम आपण आपल्या फार्मच्या आतमध्ये नेऊन टाकलाय जवळपास दोनशेच्या आसपास ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या ट्रॉल्या भरला होता आणि तो मुरुम आपण पसरवला आहे फार्ममध्ये जेणेकरून चिखल होणार नाही अशा स्वरूपात आता ज्यावेळेस इकडून बघतो तेव्हा अँगल जर बघितलं तर फार्मचा तिकडा असा दिसतो दिसायला आहे हा पूर्ण अँगल दिसतो रस्त्यावरून पण सगळ्या गोष्टी रात्रीच्या वेळेला फोकस येते मस्त दिसायला मित्रांनो कर्मायले बोरपाडे विहीर केली गांडूळ खताचा प्रोजेक्ट झाला आजोलाचा पण आता परवादेशी कल्चर पडल ह्या सगळ्या गोष्टी येतात फक्त खंत एका गोष्टीची की ह्या अवकाळी पावसामुळं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आता घेता येणं झाली पण मी तुम्हाला आश्वासित करतो तुमच्यापैकी कोणाला जर गरबडच असेल घाई गडबड असेल तर तुम्ही भेट द्यायला या काय अडचण नाही कधी जरी आले तरी पण ट्रेनिंगच्या वेळेस आलेल्या चार पाचशे लोकांना शेतामध्ये थांबण्यासाठी किंवा बेजारी खूप जास्त होणार आहे एवढ्याला इथं थांबणं अडचण ह्या सगळ्या गोष्टी खूप आव्हान मोठी येणार आहे त्याच्यामुळे ती कॅन्सल ठेवायलो हां ज्यांना गडबड येते या दुसरी महत्त्वाची गोष्ट मी ह्या सगळ्या गोष्टी बॅच ज्या झाल्यात आता सध्या ऑनलाईनच्या त्या बॅचवाल्यांना सगळ्या गोष्टी इथूनच दाखवणार आहे प्रॅक्टिकली पण काही काही गोष्टी म्हणजे तुम्ही लाईव्हमध्येच बघणार पण मी इथं सगळ्या गोष्टी करून दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या शंका सगळ्या क्लिअर होतील आणि पावसाळा संपल्याच्या नंतर भारतामध्ये भारतामध्ये आत्तापर्यंत कुठंच झाली नसेल अशी शेळीपालनाची ट्रेनिंग एक हजार लोकांची कमीत कमी नोंदणी झाली पाहिजे अशी शेळीपालनाची ट्रेनिंग ह्या फार्मवर घेणार आहे मी मागच्या बॅचला साडेसातशे लोकांच्या नोंदण्या झाल्यात मी रेकॉर्ड रेकॉर्डच तयार करण्यासाठी नवीन रेकॉर्ड तयार करण्यासाठी हा फार्म उभारला आहे आणि इथं कोणत्याच गोष्टीची कसर ठेवणं झालं तुमच्यासाठी राबतोय पावसाळ्यामध्ये बरेच माझे जे प्रोजेक्ट आहेत ते सगळे कामं वगैरे करून घेणार आणि हिवाळ्यामधली होणारी पहिली ट्रेनिंग तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे आणि ज्या लोकांची प्रॅक्टिकल राहिली त्यांनी ताणच घ्यायचा नाही का कारण भविष्यात तुम्ही कधी भी येऊ शकता हा तुमचा फार्म आहे आणि तुम्ही जर एकदा पैसे पेड केले असतील तर तुम्हाला परत कधीच पैसे लागणार नाहीयेत ना कारण तुमच्यासारख्या शेळी पालकांसाठी कुक्कुटपालकांसाठी एक हक्काचं व्यासपीठ हक्काचं म्हणालो मी या हक्काचं व्यासपीठ म्हणून हे फार्म उभारलेलं आहे तुम्ही कधी बी येऊ शकता म्हणून मनात अशी शंका धरायची नाही की सर प्रॅक्टिकल ट्रेनिंग झालं नाही वगैरे कधी बी या आता जसं लातूरून आलाय हा मुलगा मित्र तर हा सगळ्या गोष्टी आता मग अशी बघा सकाळी कोंबड्याचं पाणी त्यानंच ठेवलं वायमोरोलानी ब्रोटॉन टाकलं पदशीरपणे सगळे त्याच्यात वॉटर सॅनिटायझर टाकलं सगळ्या गोष्टी दोन चार दिवस राहायचं आहे म्हणलं सर आठ दिवस राहायचं म्हणलं तू राहा बिंदास कसला रुपया मातोडे चार्ज नाही काही नाही राहण्यासाठी फार्मच आहे आपला बरोबर आहे काय तुम्हाला हे वाटतं या, या तुम्ही काय फक्त माझा एकच उद्देश की बाबा तुमची गैरसोय होऊ नये अवकाळी पाऊस जर आला तर हजार आठशे लोकाला कुठे इकडे तिकडे लपता येईन पळता येईन शेतामध्ये काय आहे आणि आपले शेड कमी पडायचे उगं ते लग्नातला एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओसारखं होऊन बसायचं सगळं टॅक्टरनं गाड्या काढाव्या लागल्या शेतामधून बाहेर ते व्हायरल झालं ना व्हिडिओ तसं बेस बेजारी व्हायला नको म्हणून ती कॅन्सल ठेवते ज्यांना फारच गरबड आहे त्यांनी येऊ शकता भेट द्यायला कधी बी या फार ठीक आहे रामेश्वर मी आहे लाईव्ह थांबवतो नावं वगैरे सगळ्यांना माहिती आणि एकच विनंती हा व्हिडिओ पाहिला ना शेवटपर्यंत तर शेअर करा कोणाला तरी व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा किंवा परिवाराला कोणाला तरी शेअर करायचा लाईक तर तुम्ही आतापर्यंत केलं ह्या लाईक आणि शेअरवर काय होतं की हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जातो आणि एवढी महत्त्वाची माहिती जास्त लोकांपर्यंत गेलीच पाहिजे ठीक आहे थांबतो कसं वाटलं ते ओळ येऊन पाठवा एक वेळ धन्यवाद